नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे माझ्या शेतावर। तर ही जी आमची शेत आहे ती चंद्रपूर जिल्हा चिमूर तालुका लावारी गाव इथे आहे। तर हे जे तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे पूर्ण इथे तुम्हाला मोठे मोठे झाड दिसाल, बांबूची रोपं तुम्हाला कमी दिसेल। तुम्ही आता बघू शकाल इकडे की सगळीकडे फक्त मोठे मोठे झाड आहे, तुम्हाला बांबूची रोपं फार कमी मिळेल। तर इथे जे तुम्ही बघत आहे जे मोठे मोठे झाड आहे, तर इथे जेव्हा प्लांटेशन केलं होतं तेव्हा वर्ष होता 2019 आणि त्यावेळेस बांबू प्लांटेशनबद्दल तितकं मार्गदर्शन नव्हतं। तर आणि मी पण तेव्हा तितकं ॲक्टिव्ह नव्हतो या बांबू फार्मिंगमध्ये, म्हणजे मला तेव्हा इंटरेस्ट नव्हतं। आणि जेव्हा आता हे जे तुम्ही बघत आहे ते तुम्हाला सगळीकडे मोठे मोठे झाडं दिसणार दिसत असेल, तर इथे जेव्हा आम्ही प्लांटेशन केलं तेव्हा तर मार्गदर्शन नव्हतं बरोबर। आणि त्यानंतर जेव्हा माझ्या वडिलांनी इथे जेव्हा त्यांनी हे जे व्हिडिओ बघितले बांबू फार्मिंगचे, तर त्यांनी असं व्हिडिओमध्ये बघितले की जे मोठे मोठे झाड आहे तुमच्या शेतामध्ये किंवा कुठे तुम्ही बांबू प्लांटेशन करत असाल तिथे मोठे मोठे जर झाडं असेल तर तुम्ही ते झाडं राहू द्या। याचं त्यांनी कारण पण बरोबर दिलं होतं, त्याचं कारण हे होतं की तुम्ही जसं आता इथे तुम्हाला मोठे मोठे झाडं दिसत आहे तर त्याच्या खाली जर आपण बांबूचा प्लांट लावू तर तो प्लांट सूर्यप्रकाशासाठी सरळ वरती जाणार आणि त्याची ग्रोथ फास्ट होणार। तर तो रिझन बरोबर आहे तसं बघितलं तर, कारण की त्याला जर सावलीमध्ये असं, कारण की इथे मोस्ट ऑफ द जागेमध्ये सगळीकडे सावली सावली आहे, तर तो बांबूचा रोप आहे तो आहे तर त्याला पाहिजे आहे सूर्यप्रकाश। तर तो सूर्यप्रकाश घ्यायसाठी तो रायझोम ग्रो होणार, जोपर्यंत रायझोम ग्रो झाला की जसं त्याचा नवीन शूट निघाला तो सरळ वरती जाणार, कशासाठी तर सूर्यप्रकाशासाठी। तशा मेथडनी बघितलं तर हे जे मोठे मोठे रोप आहे तर त्याच्या जागी ते बरोबर आहे, पण याचं समोर जाऊन खूप नुकसान होतो। याचं नुकसान असं आहे की आता जर इथे तुम्ही बांबूचे प्लांटेशन बांबूचे तुम्हाला रोप दिसणार नाही, तुम्ही बघू शकता तुम्हाला ते बांबूचे रोप खूप कमी दिसणार। तर याचं रिझन आहे की जे त्यांनी रिझन मी तुम्हाला आता सांगितलं ते तर बरोबर होतं, पण याचं रिझन दुसरं आहे। इथे आम्ही प्लांटेशन केल्यानंतर इथे पाण्याची सोय वगैरे होती, पण इथे आम्ही जागेची मशागत केलेली नाही। तर तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी टिप्स देणार जे मी आत्ता सांगत आहे, की तुम्हाला एक एक टिप्स जे तुम्ही व्हिडिओ बघत आहे माझे त्याच्यामध्ये तुम्हाला पॉईंट्स लिहून ठेवायचे आहे। तर याच्यामध्ये आम्ही काय काय चुका केली ती मी आता तुम्हाला सांगतो। या जागेमध्ये आम्ही मशागत केली नाही जागेची, कारण की इथे मोठे मोठे झाडं होते त्याची मुळं वगैरे फैललं आहे, तर इथे ट्रॅक्टर चालवायला जमत नव्हतं आम्हाला, तर त्यामुळे इथे जागाची मशागत झालेली नाही आहे। इथले जे गड्डे आहे ते ट्रॅक्टरने केले आहे, मोठे मोठे 3 ते 4 फुटापर्यंत इथे गड्डे केलेले आहे, ते जो आपला 1.5 फूट बाय 4 फूटचा गड्डा केलेला होता इथे ट्रॅक्टरने। तर गड्डे तर बरोबर झाले, खत पण टाकलं होतं आम्ही इथे, पण जागेची मशागत झाली नाही, त्यामुळे इथे जो हा तुम्हाला आजूबाजूला जो काही गवत दिसत आहे तर तो गवत निघालेला नाही। आणि इथे काय असतं, जसा पाऊस पडला त्या गवताला बिया येतात आणि ते बिया पडतात आणि मग तेच बिया मग पुढच्या वर्षी पुन्हा मग तोच कचरा, मग म्हणजे जो काही हा कचरा आहे गवत आहे तो पुन्हा मग येतात। तर ही जी प्रोसेस आहे ही चालूच राहणार। त्यामुळे इथे फवारणी जरी केली तर फवारणी 2 ते 3 वर्षे तुम्हाला रेग्युलर कंटिन्यूमध्ये करावं लागणार, काय जेणेकरून की तो जो गवत आहे तो वरती येणार नाही। आता आपण बोलत होतो की हे जे रोपं आहे मोठे का बरं झाले नाही, तुम्ही हे बघत आहे सगळे रोपं काही टोंगळ्यापर्यंत आले आहे, काही एकदमच लहान आहे, काही 6 इंचीचेच लहान आहे, तर हे जे रोपं आहे ते आत्तापर्यंत मोठे का बरं झाले नाही। तर याचं रिझन असं आहे की ते प्लांटेशन केल्यानंतर एकतर हा कचरा काढण्यात आला नाही, जागेची मशागत झालेली नाही, त्याच्यानंतर इथे एक वर्ष झालं आणि या जागेला आग लागली। याचं आग लागण्याचं कारण असं आहे की जे बाजूची शेती आहे त्यांनी त्यांचं जे शेती आहे ते पूर्ण तिथे त्यांनी मेंटेन करायसाठी तिथे त्यांनी आग लावलं होतं, जे काही त्यांनी गहू आपलं धान्य घेत होते तर ते पूर्ण जाळलं, तर त्यांना ते कंट्रोल झालं नाही, त्यामुळे ते पूर्ण आग आमच्या शेतामध्ये आले। तर आमचे पूर्ण बांबूचे रोपं आहे ते 90% तर आमचे पूर्ण बांबूचे रोपं जळले। त्यानंतर ते रोपं आले आता आले, पण त्याचा एक फायदा मला झाला आहे की त्याचा जो रायझोम आहे तो रायझोम चांगला बनला आहे। आता जे नवीन नवीन प्लांट्स येत आहेत इथे तर काही काही लहान आहेत, जर त्यांना शूट चांगले येत आहे, मोठे मोठे शूट येत आहे, तर पण हाच एक प्रॉब्लेम झाला की जी आमची अपेक्षा होती ती आमची पूर्ण झाली नाही। म्हणजे 2019 प्लांटेशन केलं तर 2022 आमचं चांगलं इथलं 22 किंवा 23 आमचे कटिंगला चांगले यायला पाहिजे होते, ते आमचे आलेले नाही। असं नाही की हे फक्त टोंगड्यापर्यंतच रोपं आहे, काही काही रोपं तुम्हाला आता मी दाखवेल, काही काही रोपं आहे
ते आत्ता 22 फूट 12 फूट म्हणजे 10 फुटाच्या वरती गेलेले आहे, 22 फुटापर्यंत पण गेले आहे. तर तसे पण रोपं आहे, असे नाही की फक्त लहान आहे. या जागेमध्ये तुम्हाला 6 इंचीपासून ते 20-22 फुटापर्यंत सगळे रोपं तुम्हाला दिसतात. आणि ते सरळ जागा नाही आहे, प्लेन जागा नाही आहे, खालीवर डोंगर जागा असल्यासारखी जागा आहे. आणि जेव्हा आम्ही ते प्लांटेशन केलं, ही जागा होती पडीत जागा. तर त्यामुळे ते हे जे तुम्हाला रोपं दिसत आहे, या हे रोपं आहे, हे जे सगळे सागाचे झाले, दुसरे कोणते पण रोपं झाले, मोठे मोठे झाड झाले, या जागेवर नोंदणी नाही आहे याची. तर याची नोंदणी का बरं नाही, ही कोणी लावलेले नाही आहे इथे, जे कारण की ही जी जागा आहे ही आमची जागा आहे, जंगलाला लागलेली जागा आहे. तर त्यामुळे इथले जे पक्षी आहे, ते जे पक्षी वगैरे जे काही दाणेवाणे खातात, तर ते सगळे इथून उडत उडत जाऊन त्यांचं इथे बी पडले की मग तो झाड लागत जातं. आणि इथे खूप सारे चिमण्या आहे, चिमण्या पाखरं वगैरे इथे खूप सारे आहेत. तर त्यामुळे हे सगळे झाडं त्याचमुळे लागले, कोणी इथे प्लांटेशन केलेलं नाही आहे, एकही झाड इथे कोणी येऊन लावलेलं नाही आहे. तर जितके काही इथे झाडं आहे, ते सगळे पक्ष्यांमार्फतच लागले गेलेले झाड आहे. तर ही आता नोंदणी व्हायला वेळ लागेल, त्याच्यानंतर परमिशन भेटायला वेळ लागेल. तर बघूया इथलं काय कसं काय मेंटेनन्स होते. तर जर तुमच्याकडे जर असं असेल की तुमच्या शेतामध्ये जर मोठे मोठे झाडं असेल, तर माझी तर किंवा नवीन तुम्ही कुठे जागा घेत असाल, तर तिथे जर असे मोठे मोठे रोपं असेल, तर माझं तर म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यात आधी त्याची नोंदणी करून घ्या. नोंदणी केल्यानंतर जर असे तुम्हाला दिसेल आता हे ते सगळे म्हणजे सरळ कोणते पण झाडं नाही, आडवे तेडवे फांदे आलेले सगळे झाड आहे, तर त्यामुळे तुम्हाला ते सगळे झाडाचे मधातून कापून त्याची एक किंवा दोनच फांदी ठेवायची, जेणेकरून ते पूर्ण सरळ जाणार. म्हणजे तुम्हाला जेव्हा बांबूची जेव्हा तुम्ही कटिंग कराल, तेव्हा तुम्हाला कोणता पण त्रास होणार नाही. त्यामुळे तुम्हाला हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा तुमचे बांबू आडवे जाणार नाही, आडवे तिडवे जाणार नाही, सरळ बांबू जाणार. तुम्हाला बांबू कटिंगच्या वेळी त्रास होणार नाही, कारण की जेव्हा हे जे फांद्यामध्ये फसून जाणार, तर तुमचा बांबू पण आडवा येणार, तुम्हाला बांबू खिचून काढायला पण त्रास होणार, आणि जेव्हा तुम्ही याची छाटणी करणार दुसऱ्या झाडांची, तेव्हा पण तुम्हाला त्रास होणार. तर त्यामुळे हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. जसं आता मला इथे काय करायचं आहे की हे सगळे झाडं याची सगळ्यांची छाटणी करायची आहे, जेणेकरून जो आता नवीन नवीन शूट येत आहे तो कोवळा राहतो, तर तो कोवळा जो शूट आहे तो तुटलेला नाही पाहिजे. तर त्यामुळे मला हे लवकरात लवकर इथनं पूर्ण छाटावं लागेल, आणि त्यानंतर इथली सगळी प्रोसेस नव्याने सुरू करावं लागणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच होतं, तुम्हाला थोडीफार मी अपडेट दिली या जागेची. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत नवीन नवीन व्हिडिओ असेच पोहोचत राहणार. आजच्या व्हिडिओसाठी इतकंच, नमस्कार.